मुंबई शहराच्या सुरक्षेच्या दृष्टीनं मुंबईतील उड्डाणपुलांखाली वाहनं उभी न करण्याचे आदेश न्यायालयानं दिले होते, मात्र अजूनही कुर्ला इथं उड्डाणपुलाखालची पार्किंग सुरू आहे, त्याचं भाडंही आकारलं जातं. यामागं मोठं आर्थिक गौडबंगाल लपल्याचा आरोप केला जातोय. मुंबईच्या सुरक्षेचा विचार करता मुंबईतील उड्डाणपुलाखाली वाहन पार्किंग करण्यास मनाई केल्याचा आदेश न्यायालयानं जुलैमध्ये दिला होता, मात्र या आदेशाची पायमल्ली होत असल्याचं कुर्ला पूर्व इथल्या संत रविदास उड्डाणपुलाखाली पाहायला मिळत आहे. सुमारे 2 किलोमीटर लांब असलेल्या या पुलाखाली दररोज हजारो गाड्या पार्क केल्या जातात. इथं पार्किंगसाठी दर दिवसाला आणि महिन्यालाही भाडं आकारलं जातं. भाड्यासाठी ज्या पावत्या दिल्या जातात त्यावर कोणताही पत्ता किंवा नाव लिहिलेलं नसतं. इथे एका रिक्षासाठी महिन्याला 850 रुपये भाडं आकारलं जातं, एका दुचाकीसाठी महिन्याला 100 रुपये आणि चारचाकी गाडीला महिन्याला 500 रुपये आकारण्यात येतात, तर अवजड वाहनाला महिन्याला 100 रुपये आकारण्यात येतात. याखेरीज रोजच्या रोज तासाप्रमाणे वाहन पार्क करणाऱ्यांकडूनही वेगळं भाडं आकारलं जातं. अंदाजे 35 लाख रुपये अवैधरित्या पार्किंगसाठी इथं गोळा केले जातात. हा पैसा सरकारच्या तिजोरीत न जाता कोणाच्या तरी खिशात जातोय. या अवैध धंद्याला स्थानिक आमदार आणि मंत्र्यांचा वरदहस्त असल्याचा आरोप नितीन नांदगावकर यांनी केलाय. हा नेहरू नगरच्या उड्डाणपुलाखालचा जो पार्किंग माफियांचा जो हा काही भ्रष्टाचार चालू आहे तो राजकीय नेत्यांच्या त्यांना समर्थन असल्याशिवाय किंवा त्यांचा ह्याच्यामध्ये पूर्णपणे जाहीर पाठिंबा असल्याशिवाय, कारण त्याच्यामधलं जे इन्कम जे आहे ते फार मोठ्या प्रमाणात आहे, म्हणूनच ह्या राजकीय पुढाऱ्यांचं त्याच्यामध्ये साटोलोटा आहे. तर स्थानिक आमदार, यात माझा काही सहभाग नसून उलट आपण त्या ठिकाणी जॉगिंग पार्क उभारण्यासाठी प्रयत्न करत आहे असं सांगून आपल्यावरील आरोप फेटाळले आहेत. त्या ठिकाणची पार्किंग अवैध चालू आहे, माननीय न्यायालयाने सुद्धा ती अनधिकृत ठरवलेली आहे, ती काढायचे आदेश पण दिलेले आहेत, पण तरीही अजूनपर्यंत ती पार्किंग तिथून हललेली नाही आहे. सातत्याने मी सुद्धा पाठपुरावा करतो आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये ती पार्किंग हटून तिथे त्या ठिकाणी नागरिकांची मागणी आहे की त्या ठिकाणी माटुंगाला ज्या प्रकार फ्लायओव्हरच्या खाली जॉगिंग ट्रॅक आणि गार्डन झालेलं आहे त्या धर्तीवरती त्या ठिकाणी जॉगिंग ट्रॅक आणि एक गार्डन सुसज्ज गार्डन त्या ठिकाणी झालं पाहिजे, यासाठी मी सातत्याने पाठपुरावा करतोय. न्यायालयाच्या आदेशाला केराची टोपली दाखवत इथे लाखोंचा व्यवहार केला जात असून संबंधितांवर कधी कारवाई होणार हा सर्वसामान्यांना पडलेला प्रश्न आहे. मुंबई शहराची सुरक्षा लक्षात घेता उड्डाणपुलाखालील अवैध पार्किंग बंद करण्याचे आदेश माननीय उच्च न्यायालयाने दिले होते, मात्र अजूनही कुर्ला येथे उड्डाणपुलाखालील अवैधरित्या पार्किंग सुरू आहे. न्यायालयाच्या आदेशाला जुगारून लाखो रुपये सरकारी तिजोरीत न जाता कुणाच्या तरी खिशा जात आहेत. या अवैध धंद्याला कोण पाठीशी घालत आहे? राजकारणी आणि प्रशासन यावर कारवाई का करत नाही? की या दोघांचाही साटलोटा आहे याचीही चौकशी होणे महत्त्वाचे आहे. गुड जर्नलिस्ट मोहनसह प्रशांत अंकुशराव, झी मीडिया, मुंबई.